मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी, डिजी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जाणून घेऊयात दिव्यांग सायकल योजना संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये दिव्यांग व्यक्तींना चालण्यास अडचण येते त्यामुळे अशा व्यक्तींना शासनाच्या वतीने सायकलसाठी अनुदान दिले जाते तुम्ही जर अपंग व्यक्ती असाल म्हणजेच दिव्यांग व्यक्ती असाल आणि सायकल योजनेचा लाभ घेऊ इच्छित असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा दिव्यांग व्यक्तीसाठी जिल्हा स्तरावर विविध योजना राबवल्या जातात समाज कल्याण विभाग अंतर्गत या योजनेचा लाभ दिव्यांग व्यक्तींना मिळत असतो समाज कल्याण विभागाच्या वतीने विविध योजना सुरू असतात त्यापैकीच एक योजना म्हणजेच दिव्यांगांना सायकल अनुदान योजना होय सायकल योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावा लागतो ही योजना सध्या जालना जिल्ह्यामध्ये सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये ही योजना सुरू असते ज्या त्या जिल्ह्याचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी मागे पुढे होऊ शकतो त्यामुळे तुम्ही ज्या जिल्ह्यातील असाल त्या जिल्ह्याच्या समाज कल्याण कार्यालयामध्ये अपंग सायकल संदर्भात तुम्हाला अधिकची माहिती मिळू शकते जालना जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या दिव्यांग व्यक्ती सायकल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करू शकतील या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तुमच्या कॉम्प्युटरमधील ब्राउजर ओपन करा ब्राऊझरच्या सर्च बारमध्ये टाईप करा जालना झडपी योजना डॉट कॉम त्यानंतर अशा प्रकारची वेबसाईट तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती ओपन झालेली असेल या ठिकाणी नेव्हिगेशन बारवरती जा विभाग या पर्यावरती क्लिक करा आणि समाज कल्याण या विभागावरती टच करा किंवा क्लिक करा जसे तुम्ही या ठिकाणी क्लिक करायला तुम्ही बघू शकता विविध योजनांची माहिती तुम्हाला तुमच्या कॉम्प्युटरच्या स्क्रीनवरती दिसेल यापैकी दिव्यांगांना स्वयंचलित सायकल पुरवणे या पर्यायासमोर दिसत असलेल्या हिरव्या रंगाच्या अर्ज करा या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही या पर्यावरती क्लिक कराल या ठिकाणी जो लाभार्थी आहे लाभार्थ्याला त्यांचा आधार क्रमांक या चौकटीमध्ये टाकायचा आहे आधार क्रमांक टाकल्यानंतर सबमिट या पर्यायावरती क्लिक करा जसे तुम्ही सबमिट या पर्यावरती क्लिक कराल तर अशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी आणखीन एक लिंक दिसेल ती म्हणजे अर्ज पहा तर अर्ज पहा या लिंकवरती क्लिक करा या लिंकवरती क्लिक केल्यानंतर काही माहिती थी या ठिकाणी भरायची आहे ती अशी आहे अर्जदाराचे नाव ईमेल पत्ता असेल तर टाका नसेल तर सोडून द्या आधार क्रमांक टाका अर्जदाराचे वय या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये टाकायचे आहे गावाचे नाव टाकायचे आहे पोस्ट टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे जिल्हा टाईप करायचा आहे पिनकोडसुद्धा या ठिकाणी व्यवस्थित टाईप करायचा आहे मोबाईल नंबर अर्जदाराने व्यवस्थित टाईप करावा लिंग या रखान्यामध्ये स्त्री असेल किंवा पुरुष असेल जे असेल ते निवडावे योजनेमधून कोणती वस्तू किंवा साहित्य घेऊ इच्छिता त्याचं वर्णन या ठिकाणी करावं आणि त्यामुळे लाभार्थ्याला काय फायदा होणार आहे त्या संदर्भातील थोडक्यात वर्णन या ठिकाणी टाईप करून लिहावं त्यानंतर वस्तू साहित्य अंदाजी किंमत जी असेल ती या रखानेमध्ये टाका वस्तू किंवा साहित्याचं जे वैशिष्ट्य असेल ते थोडक्यात या दिलेल्या चौकटीमध्ये टाका यापूर्वी योजनेचा लाभ घेतला आहे काय जर योजनेचा लाभ भेटला असेल तर या ठिकाणी होय करा नसेल तर नसेल तर नाही या पर्यायाला सिलेक्ट करा तर अपंग आहे किंवा नाही आपण होय या ठिकाणी केलेला आहे अस्थिव्यंग आहे त्यानंतर या ठिकाणी अपंगाचं जे सर्टिफिकेट क्रमांक आहे तो टाकायचा आहे आणि किती टक्के अपंग आहे ते टाकायचं आहे असाध्य आजाराने पीडित दिव्यांग व्यक्ती असेल तर होय या पर्यावरती क्लिक करा नसेल तर नाही या पर्यावरती क्लिक करा विधवा घटस्फोटीत महिला असेल तर होय या पर्यावरती क्लिक करा नसेल तर नाही या पर्यावरती क्लिक करा महिला अर्जदार होय किंवा नाही नैसर्गिक आपत्तीग्रस्त दिव्यांग व्यक्ती होय किंवा नाही बी पी एल कार्ड असेल तर होय नसेल तर नाही जाती या ठिकाणी टाकायची आहे पोट जात या ठिकाणी टाकायची आहे त्यानंतर सर्वात शेवटी जी आहे ती माहिती भरायची आहे म्हणजे बँकेची माहिती बँकेचं नाव टाकायचं आहे शाखेचं नाव टाकायचं आहे खाते क्रमांक टाकायचं आहे आय एफ सी एस कोड टाकायचा आहे आणि या ठिकाणी एक सूचना दिलेली आहे त्या सूचनेसमोर क्लिक करायचं आहे त्यानंतर आणखीन एक सूचना या ठिकाणी दिलेली आहे सदरचा अर्ज डाउनलोड करून सर्व कागदपत्र जोडून प्रस्ताव पंचायत समितीस सादर करायचा आहे संपूर्ण माहिती व्यवस्थित भरली असेल तर सबमिट या पर्यावरती क्लिक करा जसे तुम्ही सबमिट या पर्यावरती क्लिक कराल तर अशा पद्धतीने तुमचा अर्ज या ठिकाणी सबमिट झालेला असेल अर्जाचा पीडीएफ फॉर्मॅट या ठिकाणी जनरेट होईल या ठिकाणी तुम्ही हा अर्ज पीडीएफ मध्ये डाउनलोड करू शकता किंवा या अर्जाची प्रिंट काढू शकता तर अशा पद्धतीने दिव्यांगांना सायकल योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो या अर्जासोबतच अटी व शर्ती या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या अर्जदारांनी व्यवस्थित वाचून घ्याव्यात धन्यवाद